राजर्षी शाहू महाराज कृषी विद्यापीठ आणि गार्डन क्लब कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूरमध्ये खास पुष्प प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची आणि विविध रंगांची गुलाबाची फुलं ही आकर्षण ठरतात. याच पुष्प प्रदर्शनामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी. कोल्हापूर गार्डन क्लब आणि राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयामध्ये पुष्प प्रदर्शन येथे भरवलेलं आहे. आज आणि उद्या दोन दिवस हे पुष्प प्रदर्शन असणार आहे. हजारो फुलं या एक्झिबिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळं जवळपास कोल्हापुरातील सर्व नागरिक या पुष्प प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या रंगामधील वेगवेगळ्या आकाराची फुलं आहेत ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोनसाय क्लबमध्ये देखील वेगवेगळ्या जातीची जी झाडं आहेत ती आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि कारण अशा पद्धतीची झाडं ही आपल्या गार्डनमध्ये पाहायला मिळत नसतात किंवा प्रत्येकाच्याच घरी असतील असं नाही, म्हणून या प्रदर्शनाला खास करून भेट देत आहेत नागरिक आणि इथला आनंद आहे तो लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा जो गुलाब आहे हा गुलाब हा किंग ऑफ शो, म्हणजे पूर्ण या प्रदर्शनामधील हा गुलाब हा एकमेव असा किंग म्हणून त्याला नावाजले. आणि हे दुसरं जे फूल आहे ते क्वीन ऑफ शो, म्हणजे हे दुसरं जे फूल आहे त्याचे देखील या ठिकाणी निवड केली आहे. ह्या दोन फुलांची संपूर्ण प्रदर्शनामधून निवड केलेली आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळं प्रत्येक नागरिक आज आणि उद्या या पुष्प प्रदर्शनामध्ये येईल आणि वेगवेगळी जी फुलं आहेत त्यांचा आनंद लुटेल, कारण ही सर्वसामान्यपणे आपल्याला पाहायला मिळत नाहीत. हे अशा पद्धतीचं जे डिझाईन आहे ते देखील या ठिकाणी पाहायला मिळत नाही, म्हणजे आपण वेगळ्या पद्धतीचे डिझाईन्स आहेत ते बघत असतो, मात्र इथं जे डिझाईन्स केलेले आहेत इथं जी ठेवलेले आहेत फुलं जी आकर्षक पद्धतीनं ते कोल्हापूरकरांना पाहायला मिळतात आणि त्यांचंच आकर्षण हे कोल्हापूरकरांना आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.